नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, होऊ द्या चर्चा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आपण शेतीविषयी काय महत्त्वाचे अपडेट असेल ते चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत पोचत असतो। मग ते कांदा पीक असेल, कापूस पीक असेल, सोयाबीन असेल किंवा दुसरे काय जास्त असेल, दुसरं कोणतेही पीक असेल, जसं करून आपण कापूस आणि कांद्यावरती फोकस करत असतो। त्यामुळं त्याच्याविषयी आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत पोचत असतो। तत्पूर्वी बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा काय महत्त्वाचा व्हिडिओ मी या ठिकाणी चॅनलमध्ये टाकत जाईल, जेव्हा जेव्हा मी महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी चॅनल टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। बघा व्हिडिओ ह्या आहे तो कापसाविषयी, यावर्षी कापसाला काय दर मिळेल, अंतर्गत मागणी किती, आंतरराष्ट्रीय बाजारभाव, लागवड की लागवडीत वाढ झाली आहे का, तज्ज्ञांचे मत काय, याविषयी आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। बघा, कापूस पिकाचा उत्पादन खर्च हा इतर पिकाच्या तुलनेत खूप जास्त असतो आणि दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी, बोंडाळी यासारखे संकटे, तसेच कापूस वेचणीस वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना मजुराला वाढीव पैसे देऊन काम करावून घ्यावं लागते। इतके करूनही कापसाला अपेक्षित दर मिळत नव्हता म्हणून शेतकरी कापूस लागवडीकडे प्रमाण या ठिकाणी कमी केले होते। पण मागील वर्षी 2021-22 या वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा कल कापसाकडे वाढलेला आहे। कापसाचे लागवडी क्षेत्र वाढल्याने यावर्षी कापसाला काय दर मिळतील याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, पण यावर्षीसुद्धा कापसाला चांगला दर राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून मिळत आहे। त्याचे कारणं काय आहेत, बघा कशामुळे हा दर राहू शकतो। तर पहिलं कारण बघा, मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांकडे जुना कापूस नसल्याने यावर्षी नवीन मालाला जास्त मागणी राहील, त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात भारताकडून कापूस निर्याती जास्त होत असते, ही सुद्धा कापूस वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ती निर्यात आहे ती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, असं या ठिकाणी तज्ज्ञांचं मत आहे। बघा, तिसरा मुद्दा बघा, भारताकडून कापूस आयातदार देश आहे, या देशांची वाढण्याची शक्यता आहे, हे देशसुद्धा म्हणजे जे आयात करणारे देश आहेत यांची संख्यासुद्धा वाढण्याची शक्यता आहे। चौथा मुद्दा बघा, देशात अंतर्गत मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कापड उद्योगाचे काम या ठिकाणी वाढलेले आहे। पाचवा मुद्दा बघा, देशात दरवर्षी 30 ते 40 लाख गाठीचा अतिरिक्त साठा राहत होता, पण यावर्षी केवळ 1 ते 3 लाख गाठीपर्यंत साठा शिल्लक राहिलेला आहे। त्याच्यामुळे या कारणामुळे सुद्धा कापसामध्ये चांगल्या प्रकारचा बाजारभाव राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी देशाच्या मागच्या वर्षी 3,65,000 गाठीची निर्मिती केली होती। भारत दरवर्षी अंदाजे 60 ते 80 लाखापर्यंत गाठीची निर्यात करत असतो। यावर्षी कापूस लागवड आणि देशातील अंतर्गत मागणी तसेच आंतरराष्ट्रीय निर्यात पाहता चालू वर्षातही कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे, कारण हे जे वरती मी कारणं सांगितले ते कारणं या ठिकाणी तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कापूस पिकाला चांगला बाजारभाव राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राहिलं तर नक्की शेतकऱ्याचा फायदा होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा व्हिडिओच्या माध्यमातून हा उद्देश होता। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्हाला जर काही अडचण असेल की बाबा कापूस पिकाविषयी वाढतील किंवा का वाढणार नाहीत, काय जर अडचण असेल किंवा काही समस्या असेल तर खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अजून शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।